पिंपरी चिंचवड शहरात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा आपली तोफ संजय राऊत यांच्यावर डागली आहे. संजय राऊत यांच्या विधानाचे मी निषेध करतो असं म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल चांगले खडे बोल सुनावले आहे. पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. याचा आम्ही निषेध करतो. गावोगावी आम्ही विरोध करू. उदयनराजे यांचे समर्थक ही शांत बसणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी महाराजांशी तुलना केली होती याचा विसर बहुधा संजय राऊतांना पडलाय. ती तुलना चुकीची आहे हे आमचं मत नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडला पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. इतिहासच पुसायचा ठरवला तसं आता संजय राऊतांनी पुसलं ना, कारण त्यांनी एक वाक्य म्हटलं त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाही आहे असंच त्याचा अर्थ होतो. कारण तुम्ही पुरावे द्या म्हणता, यू आर नॉट कन्व्हिन्स. त्याचा हा इतिहास आहे, त्याचे काय पुरावे द्यायचे. तसं समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. गुरु म्हणताना प्रामुख्याने आध्यात्मिक गुरु होते. राज्याव्यतिरिक्त साम्राज्याव्यतिरिक्त माणसाला मन असतं आणि त्या मनाच्या शांतीसाठी तो ईश्वराची आराधना करत असतो. त्यासाठी त्याला एखादा गुरु लागतो. तो गुरु बऱ्याच वेळेला जर चौकस असला तर तो केवळ अध्यात्मातलंच मार्गदर्शन करत नाही तर राजकारणातही करतो. आणि मग आपण म्हणतो की तुम्ही माझे गुरु आहात बाबा. त्यामुळे मा जिजामाता ह्या त्यांचे गुरु होत्या की ते सर्वार्थाने गुरु होते. त्या त्यांना शस्त्र चालवायलाही शिकवायच्या, त्यांना राजनीती शिकवायच्या, माणसं कशी ओळखायची काय तुम्हालाच नाही ना. पण शिवाजी महाराजांनी समर्थांना गुरु मानलं होतं. आता हा इतिहास मान्य नाही असं असू शकत. आणि ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये एक नेते असे आहेत की ज्यांना त्यांना ज्या ज्या वेळेला ताकद मिळते त्या त्यावेळेला पहिलं काम ते काय करतात तर समाजामध्ये जातीवाद निर्माण करतात. लात मारायची आणि सॉरी म्हणायचं ही पद्धत इंग्रजांनी आणली आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील आणि ते काँग्रेसला मान्य असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. ते संजय राऊत म्हणतात ना, संजय राऊतांना बोधा अलीकडे त्यांचा स्मृतिभ्रंश होत चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची तुलना त्यांनीच केली आणि ती चुकीची असं आमचं मत नाही. तुम्ही देव माणूस आला असं मी म्हटलं म्हणजे देवाचं म्हणतो कमी होतं. तुम्ही देवासारखा व्यवहार करता म्हणून म्हणतो तुम्ही देव माणूस आला देवाचं म्हणतो कमी होतं का. तसं 2012 साली संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली. पण अशी तुलना करावी की नाही करावी हा विषय वेगळा. पण गोयल तुमचे कार्यकर्ते होते. तुम्ही जे म्हणता की त्यांनी महाराष्ट्रात हल्ला केला त्यावेळेला ते तुमचेच कार्यकर्ते होते. संजय राऊतांनी मध्येच ते काढलं की गोयलने महाराष्ट्रातून हल्ला केला तेव्हा ते शिवसेनेचेच कार्यकर्ते होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काही आमचं प्रकाशन नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रकाशन असतात, खूप समृद्ध प्रकाशन आहे आमचे. आमच्या राज्यांमध्ये कुठे आम्ही ते अभ्यासक्रमात आणलेलं नाहीये. तर काढा म्हणजे कशातून काढा, तर काढा कुठूनही काढा भाऊ. आम्हाला आमचं काय म्हणणं काढा. भाजप मनसे युतीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील. भाजप आणि मनसे एकत्र येणार की शिवसेनेची वाट पाहताय याबद्दल बोलताना आम्ही कोणाची वाट पाहत नाही, आमचं काम सुरू आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मनसेचा जो विचार आहे त्याबाबत पक्ष पातळीवर विचार करू पण अद्याप त्यांच्याकडूनही तसा प्रस्ताव नाहीये. पण अमराठीचा मनसेचा मुद्दा महत्वाचा असल्याचं मात्र चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय. त्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा करीम लाला नावाचे एक स्मगलर होऊन गेले. त्यांना इंदिरा गांधी भेटायला जायच्या आणि इंदिरा गांधी त्यांच्याशी बोलून मुंबईचं कमिशनर ठरवायचे असं म्हटलं. पुन्हा एकदा गमतीनं म्हटलं असेल तर काय भीषण वाक्य कसली गमत करता. आणि त्यामुळे एकतर स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या, पुढे देशाचे पंतप्रधान होत्या. आमचे अटलजी त्यांना दुर्गा म्हणायचे ज्या प्रकाराने त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला. आणि त्यामुळे अशा आमच्या माजी पंतप्रधानांबद्दल ते जिवंत नसताना हे म्हणणं अशोभनीय आहे. आम्ही त्यांची निंदा तर करतो, निषेध तर करतो, पण त्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांच्या बोलण्यात तथ्य असेल फारच सिरियस गोष्ट आहे आणि संजय राऊतांच्या बोलण्यात तथ्य नसेल तर काँग्रेसने नीट विचार केला पाहिजे, या देशाच्या जनतेने नीट विचार केला पाहिजे.